महाराष्ट्रातील बिबटे गुजरातला जाणार आहेत. राज्यातील बिबटे गुजरातच्या जामनगर इथल्या सेंट्रल झू मध्ये जाणार आहेत. जुन्नर वनविभागातील खेड, आंबेगाव, जुन्नर आणि आंबेगावातून हे बिबटे तिथे जाणार आहेत. राज्यातून एकूण 100 बिबटे गुजरातला पाठवले जाणार आहेत. आधी 40 आणि त्यानंतर 60 बिबटे गुजरातला पाठवले जाणार आहेत. आधी हत्ती आणि त्यानंतर वाघ आणि आता बिबटे गुजरातला पाठवले जाणार आहेत. तर आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय. राज्यातील 100 बिबटे गुजरातला पाठवले जाणार आहेत. जुन्नर वनविभागामधील खेड, आंबेगाव, जुन्नर या ठिकाणाहून हे बिबटे पाठवले जातील. राज्यातून एकूण 100 बिबटे गुजरातला पाठवले जाणार आहेत. आधी 40 बिबटे आणि त्यानंतर 60 बिबटे गुजरातला पाठवले जाणार आहेत. याआधी हत्ती आणि वाघ सुद्धा गुजरातला पाठवण्यात आलेले आहेत आणि आता बिबटे गुजरातला पाठवले जाणार आहेत. यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. जुन्नर मध्ये 700 अधिक बिबटे आहेत. जामनगरच्या सेंट्रल झू मध्ये 100 बिबटे पाठवले जातील. पहिल्या टप्प्यात 40 बिबटे जाणार आहेत आणि दुसऱ्या टप्प्यात 60 बिबटे पाठवले जातील. जिथं मोठ्या प्रमाणात निवारा मिळू शकतो बिबट्यांना, कॅप्टिव्हिटीमध्ये सध्या गुजरातमध्ये जामनगर झू आणि रेस्क्यू सेंटर, तर त्या ठिकाणी बिबटे हे पाठवले जाणार आहेत. पुढच्या आठवड्यामध्येच आम्ही ते बिबटे तिकडे पाठवणार आहोत. रावण पाहतोय. राज्यातील 100 बिबटे गुजरातला पाठवले जाणार आहेत. वाघ आणि हत्तींनंतर आता बिबटे थेट गुजरातला पाठवले जाणार आहेत. आपल्या राज्यासाठी हे एक महत्वाची बाब म्हणावी लागेल. बिबट्यांचं वास्तव्य आता अंबानींच्या झू मध्ये असणार आहे. वाघ आणि हत्तीनंतर आता 100 बिबटे अंबानींच्या झू मध्ये पाठवले जाणार आहे. महाराष्ट्रातील बिबटे गुजरातला पाठवले जाणार आहेत. राज्यातील बिबटे गुजरातच्या जामनगर मधल्या सेंट्रल झू मध्ये पाठवले जाणार आहेत. जुन्नर वनविभागातील खेड, आंबेगाव आणि जुन्नर मध्ये हे बिबटे तिथे पाठवले जाणार आहेत. या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांच्याकडून. रोहिदास, काय अधिकचे अपडेट्स आहेत? महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बाब म्हणावी लागेल, 100 बिबटे गुजरातला पाठवले जाणार आहेत. उत्तर पुणे जिल्ह्यातल्या खेड, आंबेगाव, जुन्नर परिसरामध्ये बिबट आणि माणसांचा संघर्ष पाहायला मिळाला. या लढ्यात साम टीव्हीने नागरिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या बाजूने लढाई दिला. आता या लढ्याला कुठेतरी यश येताना दिसतंय. जुन्नर परिसरातला बिबट हा गुजरातमधील जामनगर येथील अंबानींच्या सेंट्रल झू पार्कमध्ये पाठवण्यात येणार आहे. सध्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये हिंसक झालेले बिबट हे पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने या बिबट्यांची संख्या कमी करण्यासाठी सेंट्रल झू पार्कमध्ये पाठवण्यात येणार आहे. खरं तर मागच्या काही दिवसांपूर्वी चंद्रपूर परिसरामध्ये हत्तींची संख्या जास्त झाल्यानंतर याच सेंट्रल झू पार्कमध्ये हत्तींना पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर आता महाराष्ट्राचा बिबट्या हा पाहुणा म्हणून गुजरातला जाणार आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये मागच्या अनेक दिवसापासून माणसांचा आणि बिबट्याचा जो संघर्ष होता हा कुठंतरी कमी होईल ही अपेक्षा आहे. मात्र या परिसरामध्ये बिबट्यांची वाढती संख्या आणि त्यावरती नियंत्रण या दृष्टिकोनातून वनविभाग काम करत होतं. त्याचीच बातमीच्या स्वरूपामध्ये लढा साम टीव्हीने दिला आणि आता कुठंतरी दिलाशाची बाब म्हणून केंद्र सरकारने या बिबट्यांना गुजरातमध्ये पाठवण्यासाठी प्रथम परवानगी दिलेली आहे.